Hello students, we are studying the fourth chapter of mathematics, multiplication and division, gunakar ani bhagakar he prakaran apan pahat aho. Magchya don videos madhe pahilya video madhe apan multiplication var example pahale, dusre video madhe apan division var adharit example pahale. Ani tya adhicha prakaranamadhe apan addition ani subtraction या दोन ऑपरेशन वर एग्जांपल पाहलेत. म्हणजे आता आपण चारही ऑपरेशन मॅथेमॅटिक्स मधले जे बेसिक चार ऑपरेशन्स आहेत ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन हे चारही ऑपरेशन्स आपण पाहिलेले आहेत. आता आपल्याला मिक्स्ड एग्जांपल्स सोडवायचे आहेत. मिक्स्ड एग्जांपल्स म्हणजे एकाच एग्जांपल मध्ये कुठलेही दोन ऑपरेशन राहतील, म्हणजे ऍडिशन राहील आणि मल्टिप्लिकेशन राहील, डिव्हिजन राहील सबट्रॅक्शन राहील, किंवा मल्टिप्लिकेशन सबट्रॅक्शन राहील. अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स की एका एक्झाम्पल मध्ये एकापेक्षा जास्त ऑपरेशन एकापेक्षा जास्त क्रिया असतील, असे काही आपण वर्ड एक्झाम्पल्स पाहू. आणि हे एक्झाम्पल्स तुमच्या टेक्स्टबुक मधला जो प्रॉब्लेम सेट 16 आहे त्यामधला क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 5 मी तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगतो. हे दोन एक्झाम्पल तुम्हाला समजले की त्यानंतर तुम्हाला बाकी एक्झाम्पल सोडवण्याचा सराव होईल, ते एक्झाम्पल सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. क्वेश्चन नंबर 1, फ्रॉम अ टोटल ऑफ 10,000 रुपीज. मी तुम्हाला आधीच म्हटलेलं आहे की वर्ड प्रॉब्लेम्स सोडवत असताना त्या एक्झाम्पलची पूर्ण सेंट्रल आयडिया किंवा ते एक्झाम्पल पूर्णपणे तुम्हाला समजणं आवश्यक आहे सुरुवातीला. एकदा ते एक्झाम्पल समजलं की मग नेमकं कुठल्या कुठल्या ऑपरेशन आपण त्या एक्झाम्पल मध्ये करायला पाहिजे हे लक्षात येतं. एक्झाम्पल मध्ये काय म्हटलेलं आहे की फ्रॉम अ टोटल ऑफ 10,000 रुपीज अन्ना डोनेटेड 7,000 रुपीज टू अ स्कूल. म्हणजे अन्ना नावाचे जे व्यक्ती आहे त्यांनी 10,000 रुपये त्यांच्याकडे आहेत, 10,000 रुपयांपैकी त्यांनी 7,000 रुपये शाळेला डोनेट केले. डोनेट केले म्हणजे दान दिले. द रिमेनिंग अमाऊंट, मग आता 10,000 रुपये त्यांच्याकडे, 10,000 पैकी 7,000 त्यांनी शाळेला दान म्हणून दिले. मग आता उरलेली जी रक्कम आहे द रिमेनिंग अमाऊंट म्हणजे शिल्लक रक्कम, द रिमेनिंग अमाऊंट वॉज टू बी डिव्हायडेड इक्वली अमाउंग 6 स्टुडंट्स. मग आता त्यांच्याजवळ जी शिल्लक रक्कम आहे त्या शिल्लक रकमेमध्ये जी शिल्लक रक्कम आहे ती रक्कम त्यांनी 6 विद्यार्थ्यांमध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट केली, म्हणजे इक्वली दिली, प्रत्येकाला सारख्या क्वांटिटी मध्ये दिली ऍज द ऑलराऊंड स्टुडंट प्राइज. आणि ती जी रक्कम दिली 6 मुलांना ती ऑलराऊंड स्टुडंट, ज्याला आपण अष्टपैलू विद्यार्थी म्हणतो, तर अष्टपैलू विद्यार्थी असा एक बक्षीस त्या 6 विद्यार्थ्यांना त्या पैशाच्या रूपामध्ये दिलं गेलं. तर व्हॉट वॉज द अमाऊंट ऑफ इच प्राइज, तर प्रत्येक विद्यार्थ्याला जी अमाऊंट मिळाली जी रक्कम मिळाली ती किती होती, म्हणजे बक्षिसाची जी रक्कम होती ती प्रत्येक विद्यार्थ्याला किती रुपये मिळाली असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की अन्नाजवळ 10,000 रुपीज होते, पैकी 7,000 त्यांनी सुरुवातीला स्कूल ऍडमिनिस्ट्रेशन कडे डोनेट म्हणून दिली. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, 10,000 रुपीज त्यांच्याजवळ आहे त्यामधून 7,000 रुपीज काय करून टाकावं लागेल, मायनस करून टाकावं लागेल. मग 0 मायनस 0 0 0 0 आणि 10 मायनस 7 इथे 3. मग आता 10,000 पैकी 7,000 तर शाळेला दिले, मग आता अन्नाजवळ शिल्लक किती राहिले, 3,000. 3,000 म्हणजे ही झाली त्यांची रिमेनिंग अमाऊंट. ह्या रिमेनिंग अमाऊंट त्यांनी किती स्टुडंटला दिली, 6 स्टुडंटला इक्वली दिली, सारख्या क्वांटिटी मध्ये दिली.
प्राइज म्हणून ऑलराउंड स्टूडंट हा प्राइज म्हणून सहा विद्यार्थ्यांना ही 3000 ची रक्कम सारख्या प्रमाणामध्ये वाटली. मग मला सांगा 3000 रुपयाची रक्कम आहे ती सहा विद्यार्थ्यांना वाटली तर आपल्याला काय करावं लागेल, प्रत्येक विद्यार्थ्याला किती रक्कम मिळाली हे काढण्यासाठी भागाकार करावा लागेल. ठीक आहे, मग आता 3000 ला आपण 6 ने डिवाइड करू. वन डिजिट इथे, वन डिजिट आहे, आपण टू डिजिट घेऊ इथे. 6 5 30, ठीक आहे, 6 5 30, रिमाइंडर इज 0. त्यानंतर आपल्याला इथं जोडायचं पुन्हा एकच 0, हा एकच 0 आपल्याला इथं जोडायचं, पुन्हा 0 झाले. मग आता 6 0 0, पुन्हा आपल्याला 0 - 0 0 मिळतात, पुन्हा इथे एक 0 शिल्लक आहे त्यामुळे ते 0 इथं पुन्हा लावायचे. 6 0 0 आपल्याला क्वेश्चन मिळालं 500, म्हणजे 3000 रुपये सहा विद्यार्थ्यांमध्ये इक्वली जर डिस्ट्रीब्युट केले तर प्रत्येक विद्यार्थ्याला किती रुपये मिळून जाले, 500 रुपये. रिमाइंडर शिल्लक तर या मग 3000 रुपये सहा वाटले की मग शिल्लक तर काहीच राहत नाही, प्रत्येकाला सारख्या प्रमाणामध्ये किती रुपये मिळेल, 500 रुपये मिळेल. म्हणजे या एक्झाम्पल मध्ये आपण सबट्रॅक्शन केलं आणि डिव्हिजन केलं, म्हणजे दोन ऑपरेशन आपण या एक्झाम्पल मध्ये केले. आपला प्रश्न काय होता, व्हॉट वॉज द अमाऊंट ऑफ इच प्राइज, तर आपण काय म्हणू, काय म्हणू, अमाऊंट ऑफ इच प्राइज, अमाऊंट ऑफ इच प्राइज इज ₹500. जे बक्षीस होतं त्याची रक्कम ही किती आहे, 500 रुपये, जे प्रत्येक विद्यार्थ्याला मिळाली असे विद्यार्थी होते 6. माझ्यामध्ये एक्झाम्पल तुम्हाला समजलं. असंच आपण प्रश्न नंबर 5 पाहू. इथे काय म्हटलेलं आहे, 14 फॅमिलीज इन अ सोसायटी टुगेदर वॉर्थ 8 sacks of wheat. एक सोसायटी होती, त्या सोसायटीमध्ये 14 कुटुंब होते, 14 families, आणि त्या सोसायटीमधल्या सर्व फॅमिलीजनी ठरवलं की आपल्याला आपण 8 sacks म्हणजे 8 पोते गहू घेऊ. Each weighing 98 kilos, प्रत्येक पोत्याचं जे वजन आहे ते होत 98 किलो. If they share all the wheat equally, मग आता काय केलं, फॅमिलीज आहेत 14 फॅमिलीज मिळून 8 पोते गव्हाचे आणले, प्रत्येक पोत्याचं वजन 98 किलो आहे. मग आता ते सगळे गहू आणले, त्यानंतर आता हे गहू प्रत्येक कुटुंबाला सारख्या प्रमाणामध्ये वाटायचे आहेत. तर व्हॉट वॉज द शेअर ऑफ इच फॅमिली, तर प्रत्येक कुटुंबाला किती शेअर मिळेल, म्हणजे प्रत्येक कुटुंबाला किती गहू मिळेल. काय करू आपण या ठिकाणी, पहिल्यांदा आपण किती किलो गहू होतो ते काढून घेऊ. एका पोत्याचं वजन किती आहे, 98 किलो, असे पोते किती आहेत, 8, म्हणजे आपल्याला एकूण किती किलो गहू आणला, किती किलो हा किती पोते आणला की नाही, एका पोत्याचं वजन 98 किलो आहे, असे 8 पोते आणले, तर आता एकूण किती किलो गहू आणला यासाठी आपल्याला काय करावं लागेल, मल्टिप्लिकेशन करावं लागेल. म्हणजे 98 × 8 आपण करू, 8 8 = 64, 8 9 = 72, 72 + 6 = 78, म्हणजे एकूण 8ही पोत्या मिळून एकूण किती किलो गहू झाला तो, 784 किलो. आता हे 784 किलो गहू हा 14 फॅमिलीजला सारख्या प्रमाणात वाटायचा आहे. मग काय करावं लागेल आपल्याला, या 784 किलो गव्हाला कितीने डिवाइड करावं लागेल, 14 फॅमिली
14 फॅमिलीज म्हणजे 14 ने डिवाइड करावं लागेल, जेणेकरून आपल्याला काय मिळेल, जेणेकरून आपल्याला प्रत्येक फॅमिलीला किती गहू पाहिजे ते मिळेल. बरोबर आहे. मग आता आपण 784 ला 14 टोटल गहू आपला एवढा आहे आणि फॅमिलीज एवढे आहेत, प्रत्येक कुटुंबाला किती गहू मिळेल तर यासाठी आपण डिव्हिजन करू. मग आता डिवाइड करत असताना 14 इथे दोन डिजिट घेऊ, 14 1 14 14 6 78. बरोबर आहे. 14 चा टेबल आपल्याला यायला पाहिजे. काय 14 चा टेबल? 14 1 14 14 14 2 28 असं जर आपण करत गेलो तर 14 5 14 5 70 आपल्याला किती मिळेल? 70, जे 78 पेक्षा लगेचच छोटी संख्या आहे. मग आता 8 - 0 8, 7 - 7 0, त्यानंतर इथे आपण काय जॉईन करू? 4. नाउ अवर नंबर बिकम्स 84. आता 14 1 14 14 2 28 14 6 84 14 6 84, रिमाइंडर इज 0, क्वेश्चन इज 56. 784 किलो गहू 14 कुटुंबाला सारख्या प्रमाणात जर दिले तर प्रत्येक कुटुंबाला 56 किलो गहू मिळेल. आणि तेच आपल्याला विचारलेलं होतं, व्हॉट वॉज द शेअर ऑफ इच फॅमिली, तर आपण काय म्हणू? शेअर ऑफ इच फॅमिली म्हणजे प्रत्येक कुटुंबाचा वाटा, शेअर ऑफ इच फॅमिली इज ऑफ 56 किलोज ऑफ फीट. प्रत्येक कुटुंबाचा वाटा 56 किलो गव्हाचा असेल, म्हणजे इच फॅमिली विल गेट 56 किलोज ऑफ फीट. इन दिस वे फ्रॉम द प्रॉब्लेम सेट 16 वी हॅव सॉल्व्ह टू मिक्स्ड एक्झाम्पल्स, क्वेश्चन नंबर 1 अँड क्वेश्चन नंबर 5. There are total 6 questions in that problem set 16. म्हणजे या प्रॉब्लेम सेट 16 मध्ये एकूण 6 एक्झाम्पल्स आहेत, 6 क्वेश्चन आहेत. पैकी क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 5 मी सोडवून दिला, तुम्हाला क्वेश्चन 2 3 4 आणि 6 हे 4 एक्झाम्पल तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये सोडवायचे आहेत. सुरुवातीला हे 2 एक्झाम्पल बोर्डवर लिहून घ्या.